आपण बघत आहात न्यूज 7 डेज आवाज महाराष्ट्राचा. एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बीड शहराची तहान भागवणारा पाली जवळील बिंदुसराय प्रकल्प 100% भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहेत. पर्यटक भेट देऊन निसर्गरम्य परिसर आत आनंद घेत भाजून तिखट मीठ लावलेला मका कणसाचा आस्वाद घेत आहे. याचा रिपोर्ट घेतला आहे आमचे बीड जिल्ह्याचे सिनियर प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी. बघूया सविस्तर वृत्त डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या जुबाने. तलाव आहे, तलावाचं भाजत आहे, 10 रुपयाला मकाच्या कणी जात आहे. तरी पण लोकसंख्या इकडे जास्त येणार आहे, तळ भरलेलं आहे. येरवडच्या कडीला बिंदुसरा प्रकल्प पाली तालुका जिल्हा बीड. काय ना तुमचं? वीर वतन चौपाजी. आम्ही पाली धरणाला आलो आहे. सध्या शाळेला सुट्टी आहे आणि धरण भरलेलं आहे. आम्ही इथे कणसाचा आनंद घेत आहे. मी सचिन रंका इथे बिंदुसरा धरणावर आलेलो आहे. मुलांना सुट्ट्या असल्यामुळे शाळेच्या आम्ही इथं या बिंदुसरा धरणावर आनंद घेत आहोत. हा बिंदुसरा धरण पालीचा भरपूर भरून ओसंडून वाहत आहे. या ठिकाणी आपण बीड शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिंदुसरा धरणाकडे आलो आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं सध्या भरपूर पाऊस झाल्यामुळं हे धरण पूर्ण वाहून ओसंडून वाहत आहे. सांडव्यावर पाणी जात आहे आणि पर्यटक या ठिकाणी येत आहेत. या ठिकाणी पर्यटक धरणाचं निसर्गरम्य दृश्य पाहत असताना या ठिकाणी असणाऱ्या मक्याच्या कणसाचा स्वाद घेत आहेत. डॉक्टर गणेश ढवळे, न्यूज 7 डेज, बीड.